तर काल आमची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये ठरलेलं होतं स्वतः नाटक येतं त्या नाटक स्वतः त्यांच्या भाषणात बोलला की मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही आमची पुढची दिशा ठरवू तर एवढं झालेलं असताना त्यांनी आज फॉर्म भरलं ते चुकीचं झालं कारण आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे पक्षनेत्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कुठलाही आपल्याला युती धर्म पाळायचा आणि युती धर्माच्या माध्यमातून आपल्याला जायचंय आमचं पण म्हणणं तेच होतं की युती धर्म आम्हाला पाळायचा आहे पण आमच्यावर जो अन्याय अत्याचार झाला या गोष्टी पण मुख्यमंत्र्यांना कथन करायला पाहिजे तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सर्व एक दोन दोन चार दो दिवसांमध्ये दोन तीन दिवसांमध्ये सर्व नगरसेवकांना हो प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलून तुमच्याशी मी डिस्कस करतो आणि जर एवढं जर झालेलं असताना आज ते तुतारीने त्यांना कशा पद्धतीने वागवलं तुम्हालाच माहिती आहे तर ते कोमात गेलो होतं तर पण आम्ही त्यांना परत एकदा आपले बाबा आपले सहकारी आहेत ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांना बरोबर घेऊन परत बरोबर काम करावं अशा आमच्या कुठल्याही परिषदेच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले मंदाताईला कुठल्याही परिषदेत आपल्याला निवडून आणायचं आता त्या पद्धतीने आम्ही आमचा प्रयत्न चाललाय तिथं तिथे याने आमच्या पक्षाच्या नावाने अपक्ष भरणे चुकीचं आणि आमच्या पक्षाचे जे कोणी पदाधिकारी त्यांच्याबरोबर होतो त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करायला लावणार ना आहे नाही ना तर आम्ही त्यांना सस्पेंड करणार आहे शेवटी पक्ष पक्षसिष्टी आता आम्हाला पण मी पण अपक्ष फॉर्म घेत आहे मी पण अपक्ष बनणारच आहे कारण आमच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस आपल्याला वाचा फोडायलाच पाहिजे जर वाचा न फोडता जर कुठल्या गोष्टी जर होणार असेल तर त्या गोष्टी कारण शेवटी आम्हाला त्रास भरपूर झालेला आहे पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संयम ठेवायला सांगितलं आहे युती धर्म पाळायला सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी भेटल्यानंतर काय भूमिका घ्यायची ती भूमिका घ्यायला पाहिजे होती मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा जर असं जर वागत असेल तर पक्ष पक्षाला धरून नाही आहे आणि हे करतं ते चुकीचं आहे